केंद्र सरकारनं सोयाबीन उत्पादकांसंदर्भात जे काय मागच्या आठवड्यामध्ये निर्णय घेतले यामुळे सोयाबीनचे भाव कितीपर्यंत वाढू शकतात, शेतकऱ्यांनी सोयाबीन कधी विकावं किंवा शेतकऱ्यांनी आता सोयाबीन संदर्भात काय भूमिका घ्यावी किंवा सोयाबीनचं चित्र कसं असेल याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता एक मुद्दा लक्षामध्ये घ्या, केंद्र सरकारनं कोणकोणते निर्णय घेतले तर एक म्हणजे हमी भाव खरेदीचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 15 लाख टन इतकी सोयाबीन खरेदी करणार आहे म्हणजे पूर्ण देशामधली, पण त्याच्यामध्ये 15 लाख टनापैकी 13 लाख टन सोयाबीन ही महाराष्ट्रामधून खरेदी करणार आहे. आणि अर्थात महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहेत, आपल्याला ते इलेक्शनचं काय घेणं नाही, आपल्याला आपल्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे बरोबर. दुसरा सरकारनं निर्णय जो घेतलेला आहे तो म्हणजे आयात शुल्काचा, म्हणजे बाहेरच्या देशातून जे काय खाद्यतेल आयात होत होतं त्याच्यामध्ये कच्चं तेल, कच्च्या तेलामध्ये पामतेल सुद्धा येत होतं आणि त्याचमध्ये त्याच्यासोबत सोयाबीनचं रिफाईंड ऑइल किंवा रिफाईंड ऑइल सूर्यफुलापासून सगळ्या प्रकारचं, तर याच्यावर सुद्धा सरकारनं आयात शुल्क वाढवलेलं आहे. ते 13% त्या ठिकाणी 5-35% केलेलं आहे. आता याचा सोयाबीन उत्पादकांना कसा फायदा होणार आणि भाव कितीपर्यंत वाढणार हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे. आता त्याच्यामध्ये अजून एक जाणून घ्यायचं, तर सोयाबीनचे भाव कसे ठरतात हे लक्षात घ्या. तर सोयाबीनचे भाव ठरत असताना सोयाबीनचं जेव्हा क्रशिंग होतं, क्रशिंग झाल्यापासून त्याचं ऑइल निघतं आणि डीओसी निघते, ठीक आहे, डी ऑइल केक, तर आपण त्याला सोयापेंड म्हणतो. तर या सोयापेंडला कशी मागणी आहे बाजारामध्ये आणि सोया तेलाला कशी मागणी आहे, या दोन गोष्टीवर सोयाबीनचा भाव ठरत असतो. म्हणजेच काय, सोयापेंडला जर मोठ्या प्रमाणात मागणी असेल, सोयाबीन ऑइलला मोठ्या प्रमाणात मागणी असेल, तर सोयाबीनला चांगली मागणी असते. आणि सोयाबीन क्रशिंग झाल्यानंतर तेल आणि सोयापेंड यांना जर डिमांड नसेल तर सोयाबीनला डिमांड नसते. साधं लॉजिक आहे मार्केटमधलं, ठीक आहे. आता तुमच्या मनातला प्रश्न आलेला आहे की सोयाबीनच्या भावाबद्दल बोला तर ते किती वाढू शकतात, तर आपल्याला माहिती आहे 42 वरून 46 पर्यंत सोयाबीन आलेली आहे. आपण किती जरी म्हटलं तर सरकारच्या निर्णयाचा बाजारावर इम्पॅक्ट पडतो आणि त्याच्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होऊन भाव वाढायला लागतात आणि ते वाढलेत, 46 पर्यंत भाव आलेले आहेत. आणि जाणकारांच्या मते हे भाव आता 5500 पर्यंत जाऊ शकतात. परंतु सरकारनं जर का हे जे निर्णय आहेत, हे निर्णय जर का पार एका महिन्याआधी जर घेतले असते तर आज चित्र वेगळं असतं, सोयाबीन उत्पादक खुश असता. परंतु सरकारनं निर्णय जरा लेट घेतलेले आहेत, त्याच्यामुळे जरा सोयाबीनच्या भावामध्ये अपेक्षित तेजी आपल्याला येताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या अपेक्षा 6-6.5-7 हजारापर्यंत आहे, परंतु या निर्णयामुळे सोयाबीनचा भाव हा 5500 पर्यंत जाऊ शकतो. ऐन निवडणुकीची धामधूम जी आहे, जेव्हा शेतकऱ्यांना मतदान करायला मतदान पेटीमध्ये जायचंय त्यावेळेस सोयाबीनला भावाची गरज आहे, कारण की तीच वेळ आता या वर्षीची सोयाबीन विक्रीची वेळ असणार आहे, त्याच वेळेस सोयाबीन बाजारामध्ये येणार आहे. तर मग त्यावेळेस सोयाबीनला 5500 दरम्यान भाव मिळू शकतात असं जाणकारांचं मत आहे, या क्षेत्रातल्या अभ्यासकांचं मत आहे. परंतु हे निर्णय जर सरकारनं आधी घेतले असते 1-2 महिने आधी तर कदाचित आता भाव वेगळे असते, वातावरण वेगळं असतं. परंतु सरकारनं काय केलेलं आहे, आधी मोठ्या प्रमाणामध्ये पामतेल खाद्यतेल आयात करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे सध्या अपेक्षित आयातीची गरज नाही आहे. त्यामुळे बाहेरच्या देशातली जी आयात होणार आहे ती आयात थांबली तरी पण त्याचा विशेष बाजारावर पाहिजे तसा फरक पडत नाहीये, त्यामुळे 5-5500 पर्यंत दर जाऊ शकतात असं आताचं सध्याचं चित्र आहे. आणि सरकारला जर खरंच निवडणुकीमध्ये फायदा घ्यायचा असेल तर सरकारनं निर्यातीचा निर्णय घ्यावा, सोयाबीन निर्यात करावी, त्या ठिकाणी भाव लवकर वाढायला सुरुवात होईल, कारण की देशांतर्गत बाजारामध्ये तुटवडा निर्माण होईल, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. आणि सरकार त्या मानसिकतेमध्ये आहे आणि सरकारचं अभिनंदनही केलं पाहिजे की त्यांनी हमी भाव खरेदीचा निर्णय घेतला, त्यांनी आयात शुल्क वाढीचा निर्णय घेतला आणि ते आता निर्यातीचा जर निर्णय घेतला तर त्यांचे आपण आभार मानू. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद.